विरार मध्ये हजारो घरांना रेल्वेकडून कारवाईच्या नोटिसा, हतबल झालेल्या रहिवासांची आमदारांच्या कार्यालयावर धाव, स्वतःची घरे वाचविण्यासाठी हजारो रहिवासी रस्त्यावर। विरार पूर्व जीवदानीपाडा येथे रेल्वे लाईन लगत असलेल्या वस्तीतील हजारो नागरिकांना पश्चिम रेल्वेने तोडक कारवाईच्या नोटिसा बजावल्या आहेत, त्यामुळे हतबल झालेले येथील हजारो रहिवासी कारवाईच्या भीतीने रस्त्यावर उतरलेले पाहायला मिळाले। ब्रिटिश काळापासून या परिसरात लोकवस्ती असून जवळपास 30,000 अधिक लोक या परिसरात वास्तव्य करीत आहेत, मात्र असे असताना प्रशासनाने केवळ 7 दिवसात रेल्वेने घरे खाली करण्यासाठी सांगितल्याने जीवदानीपाडा आंबेडकर नगर या परिसरातील हजारो नागरिकांनी स्वतःचे घर वाचविण्यासाठी बहुजन विकास आघाडीचे आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या महाविद्यालयातील कार्यालयावर धाव घेत घरं वाचविण्यासाठी गाराणं घातलं। यावेळी ठाकूरांनी लोकांची समजूत काढत यावर तोडगा काढण्याचं आश्वासन दिले। अण्णापाडा रेल्वे कुवारी जीवदानीपाडा या परिसरातील हजारो नागरिकांना रेल्वेने आणि वसई विरार महानगरपालिकेने दोन वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या नोटीस पाठवल्या। रेल्वेने जी नोटीस पाठवली आहे त्या नोटीसमध्ये रेल्वेने 25 तारखेला म्हणजे येत्या 25 तारखेपासून कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहे, परंतु रेल्वेची ही जी नोटीस आहे या नोटीसचा काही अर्थ होत नाही। 2006 पासून हे प्रकरण जर न्यायालयामध्ये प्रलंबित आहे तर हे असं असताना रेल्वे नोटीस कशा पाठवू शकते? इथे राहणारी जी लोक आहेत ही आज किंवा उद्यावर किंवा 10-12 वर्षातून आलेली नाही तर ही अगदी इंग्रजांच्या काळापासून ही लोक राहत आहेत आणि तिथेच त्यांचे कुटुंब वाढत गेले, परिवार वाढत गेले, त्यामुळे ही वस्ती वाढलेली आहे। एकही लोक जे आहेत म्हणजे त्याच्यातून कुणी बाहेरून आलेले असतील, वेगवेगळ्या राज्यातील हे लोक येऊन गुण्यागोविंदाने राहत आहेत। 2010 मध्ये महाराष्ट्र शासनाने रेल्वे कुवारी बंद करून लोकांची घरं वाचवण्यासाठी सांगितलं होतं, त्यानंतर ही रेल्वे कुवारी बंद असताना सुद्धा किंवा शासनाचे कोणतेही प्रोजेक्ट, कोणतेही प्रकल्प या ठिकाणी येत नसताना, त्याच्यावरती कोणताही परिणाम होत नसताना रेल्वे हा जो खोटाळेपणा जो प्रकार करतोय हा प्रकार अगदी चुकीचा आहे आणि तो नागरिकांकडून सहन केला जाणार नाही, त्याला रेल्वेला प्रत्युत्तर दिलं जाणार आहे। आमच्या ना घर तोडायला बोलले, पण असं घर तोडणार तर आम्ही कुठे जाणार? एवढं 80-90 वर्ष झालं आमच्या इकडे पेढीचे पेढी राहून राहिली काय ना। आमच्या सासरा 4 आणे पैशामध्ये काम करत होता इकडे खादानी, कोणी केलं नाही तेवढं आमच्या सासरांनी केलंय आणि आता आम्हाला बोलतो तुम्ही रेल्वेवाले येऊन बोलते घर खाली करत, आम्ही कुठे जाणार? आम्हाला पण जागा पाहिजे ना जायला। आता आम्ही कुठे? आमच्या नवरा वाढलाय, मुलगा वाढलाय, सासरा वाढलाय, सगळे वाढले, तर आता आम्ही घर सोडून बारीक बारीक पोरं घेऊन कुठे जाणार? आम्हाला जागा खाली करायची नाही आहे तिकडूनची, आम्हाला तिकडेच राहायचं आहे काय। एवढा वर्ष झालं आमचे 50-60-70-80 वर्ष झालंय आमचे तिकडे, काय कमी नाही झालंय काय? आमच्या नवरा 5-5 पैसे मध्ये काम केलंय दगडेचे खदान मध्ये, काय कमी नाही केले?